साउथम्पटन मध्ये खेळताना अफगाणिस्तान विरोधात भारतीय फलंदाजांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. भारतीय फलंदाजांना आज फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. कोहली शिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला फार मोठी खेळी करता आलेली नाही. केदार जाधव नक्कीच काहीतरी प्रयत्न करतोय, मात्र इतर फलंदाजांना मात्र साफ अपयश आल्याचं दिसतंय. एकूणच आजच्या सामन्याबद्दल विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत माजी क्रिकेटपटू दिनेश कुंटेजी. आपण दिनेशजींकडून या संपूर्ण सामन्याचं विश्लेषण जाणून घेणार आहोत. दिनेशजी, सर्वप्रथम काय सांगाल, 47 ओव्हर्समध्ये 5 बाद 205 धावा फक्त अफगाणिस्तान विरोधात भारत 300-350 टप्पा ओलांडणार आणि आणखी पुढे जाणार असं वाटत होतं, मात्र अवघ्या 206 धावा आणि अवघ्या 3 ओव्हर शिल्लक आहेत. काय सांगाल आता, काय भारतीय संघाची दिशा असेल या सामन्यात? मला वाटतं पाकिस्तानबरोबर जे प्रेशर होतं ते सगळं भारतीय टीम आज रिलॅक्स मोडमध्ये थोडेशी दिसली. पण मला वाटतं हा सामना फार महत्त्वाचा होता, कारण इंडिव्हिज्युअल स्कोअर आणि एक 300 जर भारताने भारतीय संघाने रन्स केले असते तर आपल्याला नेट रन रेटसाठी फायद्याचं झालं असतं. पण साऊथहॅम्प्टनमध्ये मला वाटतं नबी आणि त्यांचे जे राशीद खान हे जे स्पिनर्स आहेत त्यांनी चांगली गोलंदाजी केली. विकेट थोडंसं स्लोअर साईड आहे असं मॅच बघून वाटतं, त्यामुळे कदाचित स्कोअर 235-240 आपण बनवू शकतो. नक्कीच स्कोर 235-240 असं आपल्याला एक आपण आशा करूयात. मात्र भारतीय संघाची जी जबाबदारी आहे, भारतीय संघाची जी स्ट्रेंथ आहे ती आपल्याला पाहायला मिळालं होतं की सलामी चांगली होती, सलामीचे फलंदाज चांगली सुरुवात करून देतात, मात्र आज तिथंच कुठेतरी भारतीय संघ मागे पडल्याचं पाहायला मिळालं. कारण रोहित शर्मा अवघ्या 1 धावेवर बाद झाला. 140 धावांच्या खेळीनंतर असं लवकर बाद होणं हे काय, याचं कसं विश्लेषण करायला आपण? मला वाटतं आज अफगाणिस्तान बरोबर सामना आहे आणि तेवढं प्रेशर जे असतं ते नसेल आणि वीक टीमबरोबर थोडंसं खेळणं थोडंसं कॉन्सन्ट्रेशन जास्त लागतं, पण ते आज झालं नाही आणि दुर्दैवीरित्या आपले फलंदाज स्कोअर करायच्या प्रयत्नात बाद होत गेले, त्यामुळे थोडीशी धावसंख्या आपल्याला 235-240 जाताना दिसेल. नक्कीच आपले फलंदाज थोडे रिलॅक्स मोडमध्ये राहिले असं म्हणता येईल आपल्याला. मात्र कोहलीने एका बाजूने डाव सावरला असं असलं तरी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना कुठेतरी अडकवून ठेवलं, त्यांच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं असं म्हणावं लागेल. KL राहुल ज्या प्रकारे रिव्हर्स स्वीप मारून बाद झाला, KL राहुल खरं तर चांगली फलंदाजी करत होता, विराट कोहलीच्या जोडीनं त्यांना भारतीय डाव चांगला सावरला होता, मात्र एक चुकीचा फटका खेळला रिव्हर्स स्वीप ज्यावेळी पूर्णपणे सेट होतोय फलंदाज आणि अशावेळी जर आपण असे फटके मारतोय तर काय एकूण त्यांनी विकेट सोडली असं म्हणता येईल आपल्याला? मला वाटतं KL राहुलला आज चांगली संधी होती. विजय शंकर यांनी आज नक्कीच 100 रन्स करायला पाहिजे होते, कारण आज जे आहे ते कन्सिस्टन्सी त्यांनी दाखवायला पाहिजे होती असं मला वाटतं. नक्कीच आता सध्याला हार्दिक पांड्या आणि केदार जाधव हे दोघं मैदानावर आहेत, मैदानावर धावा काढत आहेत, तर भारतीय संघ आता 235 दिशेने जातोय असं आपण म्हणतोय. मात्र अफगाणिस्तान विरोधात 235 ही धावसंख्या आपण रोखू शकतो अफगाणिस्तानला, याच्या आतमध्ये भारतीय गोलंदाजांवर आता ही कशी मदार असणार आहे? नक्कीच रोखावंच लागेल, कारण थोडंसं विकेट स्लोअर साईड दिसतंय आणि आज आपण नक्कीच 300 करायला पाहिजे होता, पण त्यांच्या स्पिनर्सनी खूप चांगली गोलंदाजी केली असं म्हणावं लागेल. नक्की अफगाणिस्तानच्या स्पिनर्सनी तर चांगली गोलंदाजी केलीच, मात्र आपण चर्चा करत होतो की विजय शंकरला संधी मिळालेली आहे, विजय शंकरला एक मोठी संधी आहे आणि 4th क्रमांकावर त्याला भारतीय संघात संधी मिळाल्यानंतर त्यांना या संधीचं आज सोनं त्याला करता आलं नाही असं म्हणता येईल का? कारण विजय शंकरने 29 धावा केल्या, मात्र पाहिजे तशी कामगिरी त्याला करता आलेली नाही. भारतीय संघाला एका मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जायला त्याला खरं तर चांगली संधी होती, मात्र तोही त्यात अपयशी ठरला. विजय शंकरच्या कामगिरीबद्दल आपण काय सांगाल? विजय शंकर नक्कीच एक चांगला कन्सिस्टंट प्लेअर आहे, नेहमीच 30-35-50 करत गेला, पण आज वाटत होतं की त्याला एक चांगली संधी आहे आणि नक्कीच आज तो शतक पूर्ण करेल, पण दुर्दैवीरित्या तो शेलमध्ये जाऊन थोडासा बाद झाला मला असं वाटतं. दिनेशजी आपण ज्या प्रकारे पाहिलं कोहलीने आज भारताचा डाव चांगला सावरला आहे, कोहलीनं अर्धशतकी खेळी पूर्ण केली, मात्र मागच्या डावाप्रमाणेच कोहलीला अर्धशतकामध्ये रूपांतर करता आलं नाही. खरं तर आज त्यालाही चांगली संधी होती, कोहलीला एक कर्णधारपदाला साजेशी खेळी अशी करता आली असती आणि भारतीय डावाचं चांगल्या प्रकारे आणखी नेतृत्व करता आलं असतं, मात्र कोहलीलाही त्यात अपयश आलं. तर यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचीच कामगिरी म्हणायची की पिचनं त्यांना चांगली साथ दिली, एकूण काय झालं भारतीय फलंदाजांच्या बाबतीत, कुठं नेमकं तंत्र बिघडले? आपण जशी चर्चा केली आज प्रेशर मॅच नव्हता आणि त्यामुळे थोडंसं रिलॅक्स मोडमध्ये भारतीय फलंदाजी दिसून आली आणि त्यामुळेच दुर्दैवीरित्या आज फलंदाज बाद होत गेले आणि मला वाटतं आज जेवढी बॅटिंग चांगली व्हायला पाहिजे होती त्यामुळे आज मला वाटतं थोडंसं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन कमी होतं असं वाटतं.
नक्कीच फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. मात्र आपण ज्याला धोनी म्हणतो, धोनी हा भारतीय संघाचा कणा आहे असं म्हटलं जातं. तो मैदानावर असला की संपूर्ण संघाला एका वेगळ्या प्रकारे तो लीड करत असतो. मात्र आज फलंदाजी करताना त्याची पुन्हा ते फटके पाहायला मिळाले नाही. धोनी गेल्या काही दिवसापासून स्लो खेळतो, तो स्लो सुरुवात करतो आणि नंतर फटके मारताना दिसतो. मात्र आजच्या सामन्यात मात्र तसं दिसलं नाही, तरी बरेच चेंडू वाया घालवले. तर धोनीच्या फलंदाजीमध्ये नेमका धोनी का अडखळतोय आणि त्याला मोठे फटके मारण्यास तो का अक्षम ठरतोय सध्याला, काय सांगाल एकूण धोनीच्या फलंदाजीबाबत? नक्कीच आज थोडीशी फ्लुएन्सी कमी दिसली सर्वच बॅट्समनच्या बॅटिंगमध्ये, कारण नबी, रशीद आणि मुजीब यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. आणि जसं आय पी एलमध्ये आपण बघितलं असाल, हे तिघंही खूप चांगले गोलंदाज आहे आणि विकेट थोडीशी स्लोअर साईड असल्यामुळे आज थोडेसे आपले फलंदाज अडखळत होते असे वाटते. दिनेशजी, भारतीय संघानं 48 ओव्हरमध्ये आता 213 धावा केल्यात, 5 विकेट गमावलेल्या आहेत. पांड्या आणि केदार जाधव नक्कीच मैदानावर आहेत. 12 चेंडू उरलेत फक्त आणि या 12 चेंडूंमध्ये आता आणखी किती जास्तीत जास्त धावा जमवल्या तर आपल्याला अफगाणिस्तानला रोखण्यासाठी एक चांगलं आव्हान देता येईल आणि एक चांगला स्कोर आपल्याला बोर्डवर लावता येईल. कितीचा स्कोर चांगला ठरू शकतो आता? मला वाटतं 12 चेंडूत कमीत कमी 20 धावा नक्कीच व्हायला पाहिजे आणि 233 ते 245 ह्या धावसंख्येपर्यंत आपण नक्कीच पोचायला पाहिजे. आणि एवढ्या कमी धावसंख्येत लो स्कोरिंग मॅच असेल, आपल्याला खूप चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण आता बॅटिंग फर्स्ट इनिंग संपलेली आहे आणि नंतर आपल्या हातात फक्त गोलंदाजी आहे. आणि जसं मी सांगितलं की नेट रन रेट आणि पॉईंट्स तर घ्यायचेच होते आपल्याला दोन, पण आता लो स्कोर आहे तर आपल्याला बॉलिंगवर सामना जिंकावा लागेल असं आज एकंदरीत ह्या मॅचवरनं वाटतं. आणि आज कदाचित असं म्हणायला काही हरकत नाही की आज कदाचित जे बाहेर बसलेले फलंदाज आहेत, दिनेश कार्तिक किंवा तुम्ही म्हणाला तर जडेजा, यांना आज संधी द्यायला हवी होती असे मला वाटते. नक्कीच आपण टीम सिलेक्शनकडेच येणार आहोत. खरं तर ऋषभ पंत धवनच्या जागी संघामध्ये आलेला आहे, 15 संघामध्ये त्याचा समावेश झाला आहे. मात्र त्याला अंतिम 11 स्थान मिळालं नाही. खरं तर भारताने विजयी संघाबरोबरच जाण्याचा निर्णय घेतला, कारण विजयी कामगिरी केलेल्या संघाला एक आत्मविश्वास असतो आणि त्या जोरावर तो संघ आणखी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा असते. मात्र आज अफगाणिस्तानच्या विरोधात ऋषभ पंत किंवा रवींद्र जडेजा या दोन डावखुऱ्या फलंदाजांना घेऊन भारताला एक संधी होती का एक वेगळा प्रयोग करण्याची, आणि ती संधी भारताने गमावली असं वाटतंय का? नक्कीच असे म्हणायला काही हरकत नाही, कारण के एल राहुलच्या ऐवजी दिनेश कार्तिक किंवा ऋषभ पंत किंवा धोनीला आज रेस्ट करून तुम्ही कार्तिकला खेळू शकले असते. आणि दोन स्पिनर कुलदीप चहल आणि याच्या जागी तुम्ही जडेजाला नक्कीच आज स्थान देऊ शकले असते, पण तसे झाले नाही. आज चेंज करून बाकीच्या जे बाहेर आहेत संघाच्या त्यांना एक चान्स मिळाला असता की यूज टू व्हायचा ॲटमॉस्फिअरशी आणि त्यांनाही प्रॅक्टिस झाली असती. आणि आज मला वाटतं हे बदल करायला काही हरकत नव्हती. आपण अफगाणिस्तान विरोधातल्या सामन्यावर विश्लेषण पाहतोय. दिनेशजी आहेत आपल्याबरोबर, दिनेश कुंटेंकडून आपण जाणून घेतोय. आणि नुकतंच हार्दिक पांड्या आऊट झाले, 217 धावांवर भारताच्या 6 बळी गेलेले आहेत आणि अवघे काही चेंडू शिल्लक आहेत. आपण दिनेशजींकडून पुन्हा एकदा जाणून घेऊया. दिनेशजी, भारतीय फलंदाजी आज निष्प्रभ ठरली आहे, तर अशा वेळी आपण ज्या प्रकारे चर्चा करत होतो, पंत किंवा दिनेश कार्तिक सारखा जर एक दुसरा फलंदाज आलेला असता आणि त्याला संधी दिली असती तर त्याच्या आत्मविश्वासाचा किंवा त्याला या संधीचा फायदा घेता आला असता आणि भारतीय संघाला एक प्रयोग करण्याची संधी मिळाली असती? नक्कीच आज प्रयोग करण्याची खूप संधी होती, पण जसं मॅनेजमेंट आहेत त्यांचाही काही थॉट प्रोसेस असेल. पण एक जे बाहेर खेळाडू बसले, दिनेश कार्तिक असेल, तुमचा ऋषभ पंत असेल, यांना आज नक्कीच संधी द्यायला पाहिजे होती, जडेजाला संधी द्यायला पाहिजे होती, कारण हा आज आपण आज अफगाणिस्तानशी जो सामना खेळतो आहे ते पॉईंट टेबलमध्ये शेवटचे आहे. आणि मला वाटतं की आज नक्कीच के एल राहुल किंवा धोनी आणि एक स्पिनर असं जडेजा आणि दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांना आज संघात स्थान दिलं असतं तर काही हरकत नव्हती. नक्कीच आता मदार आपली गोलंदाजांवर असणार आहे. बुमराह, शमी, कुलदीप आणि चहल या चौघांबरोबरच हार्दिक पांड्या आणि विजय शंकर यांची गोलंदाजी कशी होती हेही महत्त्वाचं असेल, कारण भारतीय संघाच्या सर्वच गोलंदाजांना पूर्ण त्यांची शक्तीपणाला लावावी लागणार आहे, कारण लो स्कोरिंग मॅच आहे, भारताला 225 स्कोर डिफेंड करायचा आहे. तर भारतीय गोलंदाजांची काय रणनीती असेल किंवा कुठल्या विचाराने भारतीय गोलंदाज आता मैदानात उतरतील? आजचा जो सामना आहे जवळपास 60% टूर्नामेंट संपलेली आहे आणि सगळेच संघ आता ह्या वातावरणाशी अनुकूल झालेले आहेत आणि इथनं पुढं सर्व संघांची 100% कामगिरी चांगली होणार. गेम जो आहे इतक्या दिवस जे होतं तो अर्धा दिवस त्यांना सेटल होण्यात गेले, अर्धे दिवस. आणि आता जी उरलेली टूर्नामेंट आहे, उरलेले जे सामने आहेत,
ते नक्कीच तुम्हाला गेममध्ये तुम्हाला अपलिफ्ट दिसेल आणि गेम चांगला होईल. त्यामुळे फार महत्त्वाचे सगळे सामने असणार आहे आणि आता आपल्याला 225 ते 235 धावसंख्या जवळपास होईल त्यांची आणि आपल्याला त्याच्या आत त्यांना रोखायचे आहेत. आणि मला वाटतं आज शमी खेळणार आहे आणि शमी, बुमरा आणि कुलदीप आणि पंड्या आणि चहल हे नक्कीच 200 आत त्यांना रोखतील असे म्हणायला काही हरकत नाही. आणि आज भारत नक्कीच सामना जिंकेल. पण आज सगळी मदार आपली गोलंदाजीवर असणार आहे आणि गोलंदाजांना खूप चांगली कामगिरी करावी लागणार आहे. नक्कीच भारताला जर जिंकायचं असेल तर गोलंदाजांना खूप चांगली कामगिरी करावी लागणार आहे. एकूणच हा संपूर्ण सामना पाहता आता भारतीय संघाची जी कामगिरी आहे, विराट कोहलीनं त्याचे कर्णधारपदाला साजेशी अशी खेळी केलेली आहे. त्यानंतर काही प्रमाणात इतर फलंदाजांनी त्यांच्या परीने फलंदाजी करत भारतीय संघाला हातभार लावण्याचा प्रयत्न केला. मात्र अफगाणिस्तानला कमी समजण्याची चूक भारताने केली आहे असं वाटतं का? कारण काल आपण जो सामना पाहिला श्रीलंका विरुद्ध इंग्लंड, तर इंग्लंडला श्रीलंकेने एक मोठा धक्का दिला आणि त्यामुळे इंग्लंडला भविष्यामध्ये अंतिम चारमध्ये स्थान मिळवायला त्रास होऊ शकतो. तर भारतानेही ही चूक केली असं आपल्याला वाटते, कारण अंतिम चारचे संघ निश्चित होण्यासाठी बराच वेळ आणि इतर सामने आता क्रुशल ठरू शकतात आणि त्या सामन्यांमधले निकाल क्रुशल ठरू शकतात. तर भारताने चूक केली अफगाणिस्तानला कमी समजण्याची? नक्कीच नितीन, आज खूप तसं बघितलं तर महत्त्वाचा सामना होता. नेट रन रेट आणि पॉईंट्स हे दोन्ही घेऊन आपण पॉईंट्स तर मिळणारच आहे, पण 300 केले असते तर समाधानकारक धावसंख्या झाली असते असे वाटते. आणि इतर संघ, जसं मी बोललो की अर्धी टूर्नामेंट संपलेली आहे आणि सगळे वातावरण असे अनुकूल झालेले आहे. आणि तुम्ही आता बघितलं असेल की सगळ्यांना आजपर्यंत आत्तापर्यंत टेबल क्लिअर नाही आहे की पहिले चार कुठले संघ असणार. त्यामुळे ह्या सामन्या, ह्या अंतिम जे शेवटचे तीन चार सामने सर्वांचे उरलेले आहेत त्याच्यात नक्कीच उलटफेर होईल. आणि टूर्नामेंट खूप चांगली झालेली आहे आणि पॉईंट टेबल आत्तापर्यंत 60% टूर्नामेंट संपली तरी जवळपास 2-3 संघ सोडल्यास बाकी सगळे पहिल्या चारचे दावेदार आहेत असे वाटते. नक्कीच नक्कीच आपण असं म्हणायला हरकत नाही, भारतीय संघ 230 आसपास स्कोर करेल. सध्याला केदार जाधवचं अर्धशतक झाले आणि भारतीय संघाला केदार जाधवने एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी मदत केली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.